नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो शेवटचा स्वर आहे तो आहे यू. तर यू या स्वराचे वाचन आपण अ या पद्धतीने करायचे आहे. यू या स्वराचे वाचन आपल्याला यू या स्वराचे वाचन अ या पद्धतीने करायचे आहे. आता हा जो स्वर आहे तो आपण वेगवेगळ्या व्यंजनांना जोडल्यानंतर त्याचे होणारे वाचन पाहणार आहे. बी यू याचे जे वाचन आहे ते होणार आहे ब. सी यू याचा जो आवाज आहे तो आहे क. डी यू ड. F U F G U G H U H J U Z K U K L U L M U M N U N P U P. R U R S U T U T V U W W U W Y U Y आणि Z U Z. तर अशा पद्धतीने यू हा स्वर जोडलेल्या व्यंजनांचा जो आवाज आहे तो आपण पाहिलेला आहे. आता याचा जो पुढचा भाग आहे तो आहे यू हा स्वर असणारे तीन अक्षरी शब्द यांचे वाचन. बी यू एन. आता या शब्दामध्ये पहा, पहिल्या दोन अक्षरांचं वाचन आपल्याला करायचं आहे. म्हणजे बी यू याचं आहे वाचन ब आणि एनचं वाचन आहे न. बी यू एन बन. सी यू बी. सी यू चं वाचन आहे क आणि बीचं वाचन आहे ब. सी यू बी क. जी यू एन. जी यू चं वाचन आहे ग आणि एनचं वाचन आहे न. जी यू एन गन. H U G. H U चं वाचन आहे ह आणि G चं वाचन आहे ग. H U G ह. त्यानंतर R U N. R U चं वाचन आहे र आणि N चं वाचन आहे न. R U N रन. S U N. एस यू चं वाचन आहे स आणि एन चं वाचन आहे न. एम यू डी. एम यू चं वाचन आहे म आणि डी चं वाचन आहे ड. एम यू डी मट. तर अशा पद्धतीने आपण आणखीन शब्द पाहू शकतो. बी यू एस. याच्यामध्ये बी यू चं वाचन आहे ब आणि एस चं वाचन आहे स. बी यू एस बस. तर अशा पद्धतीने आपल्याला तीन अक्षरी शब्द वाचण्यासाठी पहिल्या दोन अक्षरांचा आवाज घ्यायचा आहे आणि त्याला तिसऱ्या अक्षराचा आवाज जोडायचा आहे.